नमस्कार मित्र मैत्रिणींनो, मराठी सुगरणमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत. तर आज आपण मिनी बटाटे वडा बनवूया. तो खूप सोपा आहे बनवायला. तुम्ही एखाद्या लग्न समारंभामध्ये गेला किंवा एखादी पार्टी असेल त्या ठिकाणी तुम्हाला हा मिनी बटाटे वडा खायला नक्कीच मिळतो. तर चला मग कसा बनवायचा ते पाहूया. तर या ठिकाणी बनवलेले मिनी बटाटे वडे पहा किती सुंदर झालेत. वर्ण छान असा क्रिस्पी झाला आहे, आतमध्ये मऊमऊ. तर या ठिकाणी आता बटाटे वडा बनवायला मी दोन उकडलेले बटाटे घेतलेत. थंड झाल्यावर यांना आपण सोलून घेतो आहे, याची साल आपल्याला काढून घ्यायची. बटाटे खूप जास्त उकडायचे नाही आहेत. आता सोलून घेतल्यावर मी त्यांना स्मॅश करून घेतले. आता आपण बटाटे वड्यासाठी वाटण वाटतो आहे. तर 2-3 हिरव्या मिरच्या, 4-5 लसणाच्या पाकळ्या मिक्सरच्या भांड्यात घातल्यात. चवीप्रमाणे मीठ घातले. त्यानंतर 1 छोटा चमचा ओवा घालूया. ओव्यामुळं वड्याला छान चव येते. 1/2 चमचा जिरे घातलेत आणि वाटणातच 1-3-4 चिमूट हळद पण घातली. आता हे वाटण मी वाटून घेतले. वाटण या झाकणामध्ये काढून घेतले. तडकापळीत मी 1 चमचाभर तेल कडकडीत गरम केले. त्यामध्ये थोडी मोहरी आणि हिंग घातलाय. त्यानंतर हे वाटण घातले. वाटण छान तेलामध्ये आपल्याला तळून घ्यायचं आहे, म्हणजे मिरचीचा लसणाचा तिखटपणा कमी होतो. हे पाहता वाटण छान तळले. थोडासा कढीपत्ता घातला आहे. माझ्याकडे हिरवा ताजा ताजा कढीपत्ता नव्हता, त्यामुळं वाळलेला कढीपत्ता घातला आहे. तुम्ही असा कढीपत्ता ताजा ताजा आणून त्याला असं वाळवून एखाद्या डब्यामध्ये भरून ठेवा. म्हणजे आपल्याकडे ज्यावेळेस ताजा कढीपत्ता अवेलेबल नसेल त्यावेळेस आपण हा वाळलेला कढीपत्ता वापरू शकतो. आता हे वाटण मी या बटाट्यामध्ये घातले आणि याला चांगलं मिक्स करून घेतले. तर हे पहा आता आपली बटाट्याची चटणी तयार झाली. वरनं थोडी कोथिंबीर घातली. पुन्हा याला एक जीव असं मिक्स करून घेतले. तर मी तुम्हाला बोलले होते बटाटे जास्त उकडायचे नाही आहेत. बटाटे उकडायला घालताना आपले जे बटाटे आहेत ते अर्धे पाण्यामध्ये बुडतील इतपतच कुकरला पाणी घालायचं आणि मग उकडून घ्यायचे. आता आपण याचे छोटे छोटे वडे बनवून घेऊया. मिनी बटाटे वडा आहे त्यामुळं हे जे गोळे आहेत हे अगदी छोटे छोटे बनवायचे. हे पाहता आपले बटाट्याचे गोळे तयार झालेत. आता वड्यासाठी आपण पीठ लावूया. तर 1 कप मी बेसन पीठ घेतले. घरचंच बेसन पीठ आहे, म्हणजे हरभरा डाळ मी विकत आणून गिरणीतून दळून आणून ते बेसन पीठाचा वापर केला आहे. 2 चिमूट खायचा सोडा घातला आहे आणि मीठ घातले. त्यानंतर थोडासा ओवा पण घालूया. तर यामध्ये मी हळद घातलेली नाही आहे. हळद जर घातली तर वडे तळल्यावर खूप लालसर दिसतात, त्यामुळं पिठात बिलकुल आपल्याला हळद घालायची नाही आहे. आता थोडं थोडं पाणी घालून आपण हे बेसन पीठ लावून घेतो आहे. तर हे पीठ आपल्याला वड्यांना व्यवस्थित चिटकल्या जाईल असं घट्ट बनवायचं. हे पा दाखवते तुम्हाला कन्सिस्टन्सी. बटाट्याच्या वड्यांना व्यवस्थित हे पीठ चिटकल्या जाईल असं बनवायचं. खूप घट्ट किंवा खूपच पातळ नाही बनवायचं. आता हे वडे आपण तळून घेऊया. तर तेल मध्यम गरम आहे, गॅस मध्यम आहे. तर हा वडा बेसन पिठामध्ये बुडवून चमच्याने आपल्याला तेलामध्ये सोडायचा आहे, म्हणजे आपले हाताची बोटं पण खराब होत नाही आणि भरभर आपल्याला वडे पण तेलामध्ये सोडता येतात. आता यांना छान सोनेरी रंगावर तळून घेऊया. वडे तळताना बिलकुल घाईगडबड करायची नाही आहे. गॅस मध्यम आहे, कमी करायचा नाही आहे. कमी केला तर मग वडा खूप ऑइली बनतो, तेल शोषून घेतो. त्यामुळं मध्यम गरम तेलात मध्यम गॅसवर मस्त यांना सोनेरी रंगावर खरपूस तळून घेतले. तर पहा आपला मिनी बटाटे वडा तळून तयार. यांना आकार पहा किती सुंदर आला आहे. आता सोबत आपण हिरव्या मिरच्या पण तळूया. तर या मिरच्यांना मी उभं मधनं कापून घेतले. अख्ख्या मिरच्या जर तळायला गेला तर ते तेलात फुटून त्यामधलं बी आपल्या अंगावर किंवा तेल अंगावर उडण्याची शक्यता असते, त्यामुळं मिरच्या कापून मगच तळून घ्या. तर चला आता मिनी बटाटे वडा खायला घेऊया. त्यासोबत खायला हे मस्त मऊ लुसलुशीत पाव, त्यानंतर हे गरमागरम मिनी बटाटे वडा आणि ही तळलेली हिरवी मिरची. वा काय बेत आहे. तर नाश्त्याला तुम्ही हा बेत नक्की बनवा, खाऊन पहा. मी खात्री देते खूप आवडेल तुम्हाला. आणि सोबत हा कच्चा कांदा पण खा. रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि मराठी सुगरणला सबस्क्राईब करा. धन्यवाद.